अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर नगर परिषद चौक येथे जामनेर पोलीस आणि होमगार्ड पथक आपले कर्तव्य बजावत असताना त्यांना चार बालक एका दारू पिऊन पडलेल्या इसमा शेजारी बसून रडत असताना आढळून आले। पोलिसांनी त्या बालकांची विचारपूस केली असता त्या दारू पिऊन पडलेल्या इसमाचे नाव किशोर एकनाथ पवार असून ते त्या चार बालकांचे वडील असल्याचे समजले असून ते मिराचे पळसखेडा येथील रहिवासी असल्याचे बालकांनी सांगितलेल्या माहितीवरून पोलीस कर्मचाऱ्यांच्या लक्षात आले। त्यावेळी त्यांनी लागलीच PI प्रताप इंगळे यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क करत सदरचा प्रकार सांगितला। PI यांनी लागलीच गाडी पाठवून त्या बालकांना पोलीस स्टेशन येथे आणण्यास सांगितले आणि त्या बालकांची चौकशी करून त्यांच्या नातेवाईकांशी संपर्क करत त्या चारही बालकांना त्यांच्या पालकांच्या सुपूर्त करून वर्दीतील माणुसकीचे दर्शन घडवले। त्यामुळे PI प्रताप इंगळे, भगवान पाटील, गजानन गावंडे, उमेश गुंदेले, दीपक खंडारे, रवींद्र निळखे, विशाखा हिवाळे, संगीता साळुंके, प्रेमलता पांडे या कर्तव्यदक्ष कर्मचाऱ्यांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे। आज संध्याकाळी नगरपालिका चौकात जामनेरचा आठवडे बाजार असल्या कारणाने आम्ही तिथे ऑन ड्युटी होतो। तिथे ऑन ड्युटी असताना चार मुलं आम्हाला रडताना दिसली। आम्ही आजूबाजूला तपास केला, त्यांचे पालक त्यांच्या सोबत होते पण ते खून दारू केलेले होते। ते दारू पिलेले असल्यामुळे त्यांच्याशी जास्त हे झालं नाही। नंतर आम्ही तपास केला तर ते ज्या गावचे होते तिथला तपास लागला। त्यानंतर आम्ही पोलीस स्टेशनला त्यांना मुलांना घेऊन आलो आणि आमचे PI सरांना सगळी माहिती आम्ही सांगितली। त्यांच्यानंतर आमचे PI सर यांनी त्यांच्या गावाशी संपर्क साधून मुलं त्यांच्या पालकांच्या ताब्यात दिली। आज दिनांक 10/6/2021 रोजी जामनेर शहरातील नगरपालिका चौकामध्ये जामनेर पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी, होमगार्ड, महिला होमगार्ड, भगवान पाटील, गजानन गावंडे, उमेश गुंदले, दीपक खंडारे, रवींद्र निरखे आणि महिला कर्मचारी विशाखा हिवाळे, संगीता साळुंके, प्रेमलता पांडे यांची ड्युटी लावण्यात आली होती। त्या ठिकाणी ड्युटी करत असताना एक इसम त्या ठिकाणी नशेच्या स्थितीमध्ये वरच्या बाजूनं पडलेला त्यांना दिसला आणि त्याच्याजवळ लहान लहान 3 वर्ष वयाचे 2 व 6 वर्ष वयाचे 2 असे 4 मुले त्याच्याजवळ पडलेली होती। ती मुलं रडत होती आणि हा इसम जो आहे तो होशमधून नव्हता, तो स्वतःचा तोल सांभाळण्यात असमर्थ होता। अशा परिस्थितीमध्ये त्या नमूद लहान लहान बालकांना आमच्या कर्मचाऱ्यांनी तात्काळ ताब्यात घेऊन त्यांना पाणी वगैरे पाजून त्यांची व्यवस्था केली आणि पोलीस स्टेशनला आणून त्यांचे नातेवाईक पळसखेड मिराचे येथील राहणारे यांना संपर्क करून त्यांना पोलीस स्टेशनला बोलवलं आहे। आणि आपण लहान मुलं जे आहेत 2-3 वर्षाचे आहेत आणि 2-6 वर्षाचे आहेत अशी मुलं त्यांच्या नातेवाईकाच्या ताब्यात देण्यात आलेली आहे। पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।